कमी पडले, शाळा जास्त झाल्या, मास्तर पोर सापडी देत आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालाव कुठं कुठं पोरग का अर्जेंटियाची गोष्ट आहे का हलकटा. तुझी गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कड राहते? काही माणसं म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभे नेचे होतो त्याला मुळव्याद आहे, आग होती म्हणून उभ्या नेचे होतो. वाक्य लिहून घेत जा. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात दारू मांसाहार आणि भांडण आहे ते घर नरक आहे. पुन्हा चार वाक्य ऐका. ज्याच्या हृदयात नीट ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. बस एम ए बी मी संपले. आता फक्त फटाफट बोलायचं, बोलायचं पण आपल्याला करायचंय भजन. आणि भजन का करायचं? नामाची किंमत, कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफट बोलायचं. तुम्ही बोललं तर सूत्र बसलं, नाही तर सूत्र बसलं नाही. चाललं ते पाय, सूत्र नीट आहे का बरं का? आता चाललं ते सावध रा, ए चाललं ते पाय नीट आहे का? पायाने चालणं, डोळ्यानं पाहणं, पण यांच्या मेखा ऐका. आता मेखावारी काय का? चालले पाय, खेळाची पाठी दिसली, कोणी पाहिली? डोळ्यानं. चालले पाय, दिसली डोळ्यानं, नीट आहे का बरं का? उत्तर या उत्तरच सांगतो पटापटा. चालले पाय, खेळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. हाय काय ताळमेळ, चला पटकन. चालले पाय, पाय खेळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, माहित आता एकेकाची माहिती. चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आले आता इथपर्यंत. आता ऐका, याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, चांगलं किंवा वाईट. बस याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, निंदा किंवा स्तुती. बस वा वा आता यांच्या एक एकाचा अभ्यास करायचं, याच्यातच अख्खं कीर्तन घालतो तुम्हाला आता याच्यात. आणि अख्खं कीर्तन याच्यातच ऐकण्यात मजा आहे. याला दोन गोष्टी आवडतात, चांगल्या किंवा वाईट. याला दोनच गोष्टी आवडतात, निंदा किंवा स्तुती. याला दोनच गोष्टी आवडतात, स्पर्श. पण याला स्पर्शलाही आवडतो, पण स्पर्श असं नाही आवडत, मऊ किंवा कठीण. याला स्पर्श आवडतं मऊ किंवा कठीण. नव दुसऱ्या अध्यातले वव्य आहे, स्पर्शाचे दोन गुण आहे, ब्यासूर आणि कठीण. नीट आहे का? याला आवडत रूप चांगलं किंवा वाईट, याला आवडती निंदा किंवा स्तुती, याला आवडतं स्पर्श मऊ किंवा कठीण, याला आवडतं सुगंध, सुगंध किंवा दुर्गंध. आता याला आवडतं सुगंध किंवा दुर्गंध, याला आवडती निंदा किंवा स्तुती, याला आवडतं चांगलं किंवा वाईट, याला आवडतं मऊ आणि कठीण. आणि आता ऐका, हे कसं तयार झालं? हा गडी निघाला फिरायला. याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा नाक, इनामदार नंबर एक. कोणचं एक नाही, दोन नाही, त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा, इतका डेंजर गडी हा. याला फक्त रूप आवडत, रूप. आणि रूपाच्या बाबतीत इतका डेंजर गडी हा. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हात्या. हा गडीलाही डेंजर. आणि याला जर गोष्ट पाहिली, ए यानं तर गोष्ट पाहिली, याचं कामच काय आहे? गोष्ट पाहणे. आणि याला जर याला जर आवडली ते एवढ्याला काम आला इथे. आणि ही सगळी हलकट याचं ऐका, त्या हागडीलाही डेंजर ऐका. आता एकेकाची क्वालिटी कशी आहे पहा. हा निघाला फिरायला, हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी, कलवरी करतील पोरीनं तुम्हाला. नवरीच्या माग हिंडणाऱ्या मेकअप केलेलं सगळ्यात भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे कलवरी. यानं आवडली, यानं लगेच मनाला फोन केला, काय करू? मन म्हणलं मेसेज करू, मेसेज करू.
मनानं केला मी शेतीपूर्वी होती पागल, तिने केला मी स्क्वॉल होत कौरक्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स, यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावानं पाहिला ना सार रेटावला धरून, पूर्गी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्या गावानं आणि ह्या मार खाली त्या तुळीचा खल्लाय कोण गडीलाही डेंजर, आमार नाही खात याला, हंटी नाही ढोक याला चापती त्या धरून, हा निवांत पाहतो हा ना ऐका आता लय बारीक बारीक ले मारी मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐका, आता यानं पाहिली तुम्ही पा किती खानदान दारू डे असू द्या, उघडे डोळे ठेवून दारू पिऊ शकत नाही, दारू कोणती प्या, डिप्लोमा प्या, इंडिका प्या, आरसी प्या, 90 प्या, कोणती प्या, दारू प्यायला डोळे झाकावेच लागतात का, हा गडी हलकट गोष्ट पाहत नाही, याला नुसतं चांगलं आवडतं चांगलं, पण पिणारा इतका नालायक आहे याला झाकितो आणि तिला आत लुटितो, म्हणून तर दारूड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा मी नालायक आहे मी नालायक आहे, खटका का म्हणतो, मग त्याला लगेच फुटण्याची गाडी ठेवा लागते बाहेर, असं जजमेंट येते, हा गडी डेंजर ऐका, आता हा गडी कसं आहे पा, यानं ऐकली यानं पाहिली वस्तू यानं, पण ही गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार याला नाही, मग यानं कोणाला फोन केला, मनाला, मनानं एकट्यानं पाहिजे ना, एवढ्यांना जाग केलं आणि एवढ्यांना जाग केल्यामुळं मनात तयार झाला, नीट ऐका, एवढ्यांना जाग केल्यामुळं निर्माण झाला तो काम, आणि शरीरात काम का तयार होतो, परिणाम घडला तो बलात्कार, बलात्कार का घडतो, इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो, बलात्काराला वय नाही, वय नाही, पुरावा गाठ्यातलं प्रमाण, कामातुरा भयना लाज, कामातुर माणसाला भय नसतं, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणसाला वयाचं बंधन नसतं, काम तयार झालाय शरीरात, मग समोरची स्त्री मुलगी कोण आहे याच काम भान ठेवत नाही, आणि घडला तो बलात्कार, आणि बलात्कार जर यशस्वी झाला तर तयार होतो तो लोभ, आणि झाला नाही तर घडतो तो क्रोध, राग माणसाला का निर्माण होतो, बलात्कार का घडतो, मनासारखं घडलं की बलात्कार घडतो, पण तीच गोष्ट वारंवार करावी लागते करावी वाटते असा लोभ तयार होतो, आणि जर घडलं नाही तर क्रोध तयार होतो, आणि नीट ऐका, पाया पडून सांगतो 50व्या वर्षातल्या पहिल्याच कीर्तनात, सगळं करा महाराज, राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, बलात्कार करायला 2-4 दिवस लागत नाही, खून करायला 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा, तुम्हाला एखाद्याने 3 लाख रुपये दिले आणि सांगितलं याला भोक्सा, तुम्ही त्याला 10 मिनिटात भोक्सू शकता 3 लाखासाठी, पण ते खर्चायला तुम्ही बाहेर राहिले पाहिजे ना, तुम्ही आज गेल्यावर 3 लाखाचं काय करायचं, नीट आहे का, आणि आज 99% गुन्हेगार खप्त रागामुळे झालेत, याच्यावर काय मत आहे तुमचं, भावाची गाडी वावरातून गेली जाऊ द्या जाऊ द्या, शिक्षकानं कॉफी पकडली पकडू द्या, पाया पडत्या सरांच्या, सर परत करणार नाही वाचला, तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्या हो, आयुष्यभर म्हशी वाजरायची पळी आली, राग आकळा, महिला मंडळ फाशी घेऊ नये, तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये, फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही, असे हलकट विचार नाही आपले, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता, मग ग्रामपंचायतीत जर निम्या बाय, सोसायटी जर निम्या बाय, मंत्रालय जर निम्या बाय, तर स्मशानभूमीत का नसावा, मग 6 पुरुष मेले 3 बाया मरायलाच पाहिजे, तुम्ही मरण कधी आहे ना, पण पाया पडून सांगतो इंद्रिकडचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही, महाराज कोणीच ऐकायचं नाही, महाराज मरू दे तिकडे उलतू द्या, कीर्तन संपल्यावर का मरण, तुमच्यातला एक माणूस म्हणून ऐका, आणि तुम्ही वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच ठरेल, तरुण पोराने मी एक तुमच्यातला आहे म्हणून माझं कीर्तन ऐका, महिला मंडळाने मी तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका, कोटी रुपयाचं शरीर तुम्ही बोगस घालू नका, लाकडातला किडा जर जिवंत जगू शकतो, गाळातला बिडू जर जगू शकतो, तर तुम्ही कष्ट करून का जगू शकत नाही,
का जगू शकत नाही? सांगा मला एकच वाक्यात पाहिला म्हटलं, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता महाराज, त्याच राजाची मुलगी स्वयंवराच्या दिवशी वनवासाला गेली. मग राजा जनकाने सीतेला रामाबरोबरच का पाठवली? अरे एखादा का पाठवली? राजा जनकाची मुलगी कधी पाय चालली होती? राजा जनकाची मुलगी होती ती, पण सीतेला वनवासाला जायला बापानं का परवानगी दिली? आज जर एखादा बाप असता जावायचा थबाड फोडून टाकला असतं, म्हणला तर तू वनवासाला चालला दुसरा नवर देव, तू कोण लागून गेला टिकूजी? पण जिथं महिला मंडळ एकच वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राजा जनकाला माहित होत जे माझ्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते मी बदलू शकत नाही, आणि तुमच्या प्रारब्धात सुख असेल. एक वाक्य सांगता, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, हवा फुकल्यानंतर स्वर सारखाच येतो. जीवनात किती दुःख असू द्या, भजन केल्यावर आनंदच होतो. बासरीला किती छिद्र असू द्या, फक्त स्वर फुका सारखा स्वर येईल. तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, फाशी करणं, आत्महत्या करणं, रॉकेल ओतून घेणं, विहिरीत उडी टाकणं, या कल्पना तुम्ही डोक्यात आणू नका. एकाच वाक्य समजा, या आणू नका कधी. जीवनात कुणाला दुःख नाहीये, मग राग आकळा, आणि राग जर आकळला तर राग कसा आहे यदी ऐका, यदी ऐका तिसऱ्या अध्यायातल्या वव्या ऐका, शेवटच्या वव्या ऐका, राग कसा आहे. जलेबीन बुडविती, आगीबीन जाळीती, दोरेबीन बांधिती, चिखलेबीन रोविती, पाशकेबीन गोळविती, हे ज्ञान निधीचे भूषण. राग आकळा, आणि राग जर आकळला तर तुम्ही देवच व्हाल. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि आज तुम्ही मी क्रोधाची बळी आहे. जाऊ द्या ना भावाची गाडी वावरातून गेली, काय फरक पडला, पडू द्या ना, जाऊ द्या ना, काय भाऊ येतो. आणि कुणाशी दुश्मनी करा बसलेली माणसं त्याला ठेवा, भावांशी दुश्मनी कधी करू नका. का? प्रसंगाला भाऊच आहे हे तुम्हाला वाटतं, हा समाज तुमच्या मागं आहे, जरा येडेपणा करू नका. समाज फक्त पाजली तर तुमचा आहे, नाही पाजल्यावर तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं लोक हे राजकारणी लोकांना पुढाऱ्या बिडाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या मागं समाज आहे, कोणालाच पाजू नका, समाज तुमच्या मौतीला येणार नाही. 8 दिवस प्रयोग करा. शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही, ढसढसा भीष्म रडला, काय बोलायची गोष्ट होती काय? ढसढसा रडला तर भीष्म कोण सोडित? अरे दशरथाना मरायच्या टायमाला मांडीवर डोकं ठेवलं महिला म्हणलं बायकोच्या स्वतःच्या, आणि स्वतःच्या बायकोवर डोकं मांडीवर डोकं ठेवणारा दशरथ कौशल्यला बोलतो कौशल्ये, अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा मी कोण आहे जरा विचार, अगं मी जनकाचा व्याई आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे, आज राजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा आहे कौशल्य, मी सगळ्यात मोठा राजा आहे. पण ऐक कौशल्य ऐक, तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून आज रडतोय ना, हा जनकाचा व्याई आहे, आणि क्षत्रिय कुळातला सूर्यवंशातला राजा आहे मी. पण कौशल्य मला 4 पोर आहे, माझी 2 पोर वनवासात आहेत, आणि 2 पोरं त्यांच्या मामाच्या घरी आहेत. मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. का नाही? ऐक ऐक कौशल्य ऐक ऐक कौशल्य ऐक, इकोदेचा आहे बोट ठेवी जाते माझ्या हातक पाज आहे. ऐक कौशल्य ऐक ऐक कौशल्य ऐक, बघ 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 कौशल्य बघ, भिंतीवर चित्र दिसत आहे, बघ कौशल्य भिंतीवर चित्र दिसत आहे, चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे, झोपडी पुढे मी बसलो, झोपडी पुढे म्हातारे आई वडील बसलेत, मी पाणी घेऊन गेलोय, ते बोलत नाहीत, त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरशील. राजा दशरथाने देह ठेवला, रामाचा बाप पुत्र शोकाने मेला. फॉर्म भरायला अख गावे, प्रचाराला अख गावे, रसा प्यायला अख गावे, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या पक्षात गेले जिंदाबाद, आणि वरून सकाळी याच्या घरी आले, आपलं गावच नालायक आहे. तुम्हाला पाडलो भाऊ तो भाऊ आहे, महिला म्हणलं भाऊ तो भाऊ आहे. या 4-5 वर्षात मध्ये महिलांनी जमिनीचे बाजार वाढले, तर मामा भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन मामा आलाय, मानलेला मामा, कुठून अवलाद पैदा झाली काय, असे भोंगळा करून हल्ला पाहिजे.
ना आलाय का औलादीचा भंगार नाही तर महिला मंडळ भावाचा शर्ट फाटलाय दाढी वाढली वाढू द्या पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या मा भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो. पुरुष मंडळीनं नाही का तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र आहे पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही हो नाही रात गई बात गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट आहे मला गावात लय मार्केट आहे माझ्या मागं 5-50 पावरं येईल ना त्याला पाजू नको एकटा मरशील. फक्त भाऊ तो भाऊचे तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ ये देणार तेव्हा तुम्ही ऍडमिट झाले टाक गाव तुम्हाला भेटायला येईल पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊचे. कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत यांच्याशी काय दुश्मनी करताय मित्रांचे काय नाही लागत नालायकाच्या. शेवटी भाऊ तो भाऊ आहे गाव स्वतः धरणार आहे का खांदा देईल का भाऊ तो गावातले लोक खांदे देतील. आपले लोक म्हणले हे काय थोबाडं फोडली पाहिजे. कुणाशी दुश्मनी करा भावाची दुश्मनी करू नका. भाऊ कसा असेल तर तो भाऊ आहे. आणि आपल्या लोकांनी भाऊन बिऊन भाऊबंद भाऊबंद तर मेलेच सगळ्याचे भाऊबंद तर राहिलेच नाही वाडाच उलाटला कुठे गेली ती पिकअप. अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं तर 100 माणसं पुलगा पाहायला जात होती. आज 2 माणसं जातात पोरीला पोरगा पाहायला पोराची आई पोरीचा बाप स्कुटीओ आणि वरून जेवताना पोराचा बाप म्हणतो आम्ही आलतो हे कोणाला म्हणू नका बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती कालच आली सापडून अजून बोंग्या होईल. कुठे आहे भाऊबंद कुठे आहे भाऊबंद. अरे खांदेकरी राहिले नाहीत खांदेकरी प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली. वैकुंठ रथ वाढावू लागला भाऊबंद मेले थोरलेच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1500 रुपये खर्च आला. काय जे लोक फक्त कडक कपडे घालून इंडत्यात बायका चपला घालून चपात्या करतात आणि पुरी पोरांचे कपडे घालून इंडत्यात चपातीला पोळी म्हणतात नाही तर काय वांग सुधारलंय जग काय सुधारलंय नुसत्या टापा आणायच्या जग लय सुधारले काय सुधारलंय किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात. आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपत्यात मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपत्या का. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्ध आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुम्ही पहा महाराज तुमच्या गावात वाचनालय आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज पण वाचीन कोण आम्हाला वेळ नाही महाराज शाळेमध्ये वा मी तर म्हणतो चांगल्या चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं पण वाचायला वेळ कुणा नाही सकाळी बलात्कार वाचला पेपर वाचला का मोकळा झाला. इथून पुढे बैठक ठेवा काळ फार वाईट आहे चला थोडं पुढं अजून किचकट आहे तुम्ही म्हणाल अजून पहिलंच सुधारणार तर कुठं किचकटण्याचा. काम तयार झाला क्रोध तयार झाला लोभ तयार झाला मत्सर तयार झाला आणि शेवटी अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी अहंकार. आता हे जत्रा सप्ते यात्र्या येत दिंड्या हे पोरांकडे दिले पाहिजे महाराज. जुन्यांनी थांबून घेतलं पाहिजे जुनी मंडळी नंगाटलं येऊ पोरानं टाळ घेतलं का म्हणतो उठलंच गाप तुम्हाला बोंबलू नको बाबा टाळ तू बाई वाड्या होया तुया कुणी नाही लागू बाई वाड्या ते जुन्यालाही खोली. आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोरं असतात ना महाराज त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. भ्रष्टाचार नाही काय होत नाही माहिती का पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं त्यांना जर म्हणाल याला पत्रिका नेऊन द्यायची आहे ते म्हणते गाडी माझ्याकडे 50 पेट्रोल तू टाक आणि 50 मी टाक होतो आपण जाऊ देऊ. जुने तसे नाही पेट्रोल अधिक नाश्ता वजा तेव्हा बिल. जुनी मंडळी नकाट राहते. आणि हिशोब विचारला ना त्यांना हिशोब सप्तकाला उडत जुनी मंडळी लई खोलीची आणि ती मुरलेली राहते मुरेल राहते. 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं खासदाराच्या मागं पुढाऱ्याच्या मागं हिंडणारे कार्यकर्ते आणि आता सध्या हिंडणारी टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती रुपया नाही मिळाला तरी चालं पण काम झालं पाहिजे. आता तसं नाही काम झालं नाही दुसरा पक्ष पण पक्ष काय कवा उघडायचे नाही कुठे जमलं नवा काढा.
ते चालत नाही आता, काळ फार वाईट आहे, तरुण मंडळी मिंडळी ध्यानात ठेवा. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे, हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य, फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं. भावाला जरा जपा, हे मानलेले भाऊ राव द्या. हे पिकलं कुठं वावरात पण त्या मानलेला भाऊ उठला कुठून बा, त्यानं त्याची बहीण तीन वेळा आणली, तो तो हा भाऊ झालाय. त्याची बहीण त्याला राखी बांधा येईन आणि तू त्याच्या घरी जाती वावळायला, म्हणजे तू पैशातून गेली का? अरे भाऊ तो भाऊ तो बघ. आणि आज रक्ताची नाती टिकवणं काळाची गरज आहे. संकुचित विचाराची लोक झाली, लोकांचे विचार व्यापक राहिले नाहीत. एकाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले, फायनल झालं जवळजवळ, त्याला विचारलं का बैठकीचं काय झालं, तुम्हाला घर फार चांगलं आहे हो, पण त्या पोराला तीन भाऊ आहे हो, आता पूरगी ती घालला द्यायची का या काल द्यायची, पण नवर देवाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत लोकांचे, खरं आहे का खोटं आहे बोला. याच्यातलं एक तिकडे फिरव आता इथे, एक मायाकडे फिरव आणि एक तिकडे फिरव, पटकन पटकन. आलय त्रास दिला तो, पोटच दुखायला लावलं मा. हा तो मायाकडे करण, हा तिकडे कर, एका मिनिटात तुला सीटिंग करून देतो, एका मिनिटात फिरव मायाकडे. हा 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 फिरवतो, एका मिनिटात आवाज येईल तुम्हाला. हा मायाकडे फिरव, हा फिरव अजून, फिरव फिरव अजून, फिरव आणि हा फिरव तिकडं, बस आला आवाज. मग आयुष्य गेलं त्याच्यात, वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता हे काय झालं, खऱ्याची आई मिली नाही तर लय सोपं काम राहते. चला थोडा समाज जास्त झाला, त्या बिचाऱ्याचं धावपळ होणार. काय होतं, आपलं कीर्तन आणि रेग्युलर कीर्तन आहे ना, याच्यामध्ये पाच पट फरक पडतो. आता ही रोजची लोक आता नाही, हे बंद झालं म्हणून इकडं आवाज येईन आता इकडं आला. हा वाढव काय फरक पडत, काय होत, रोजचं कीर्तन आणि आजचं कीर्तनात पाच पट फरक पडतो. रोजची पंगतही छोटी राहते, लिमिटेड रोकर राहत्यात पाच सहाशे, ती भोंगेवाल्यांचं जमत होते सूत्र. आज म्हणलं पंगत वाढवा, जागा वाढवा. शेतकरी पवित्र दूध काढित आहे, सायकलीला किटली लावणी कित घ्या रे घ्या, कुणी दूध घ्याईन, दारू आणि इकणाऱ्याला उठवाया जातात लोक, अरे झोपतो का वर लागवी वही ना. अरे मला वरून वतल्याशिवाय खाली लघवी येत नाही, तू असं येण्याने काय करतो. अर्धा लिटर दूध घेते नोकरीवाल्याची बायको, तर दुधावाल्याला तीन येणा विचारी ती पण नाही ना, पण नाही ना. अन्नावरा जेवायला बसला ना, पाणी नेऊन देती, टाका अजून अजून टाका, पण टाका पण टाका, कमी पाणी टाकू नका, तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल, टाका पाणी. इकडं दुधात नको म्हणतील, तिकडं टाकून प्या म्हणते, आता काय सांगा. माझं कीर्तन ऐकून गेलं, सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला, काय बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि देव प्रत्येक गोष्टीचा बदला घेत असतो, देव पण सुडीत नाही. एक वर्षापूर्वी आपल्याकडे जागेव डाळीम होत 120 रुपये किलो, माणसंच नीट बोलावलं, एकालच नाही सोमवार नाही डोळे लाग. मग देवाने लगेच मीटिंग घेतली आणि तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली स्कूटी गेली नुना गेली. उसावाली लई येडेवानी करायची, मागच्या महिन्यात देवाने मीटिंग घेतली 3 महिन्यापूर्वी हुमनी, ती हुनमीला म्हणली येते का बाई, ती म्हणली नको, हा नंगाटगडी आहे, मी खालून येते, हा वरून फवारील मला. मग हुनमी कुठून आली, खालून आली, मालक उसात लगविला गेला, चैन वडवर पोत कट पाडला बोखंड. देवे ज्यांनी कांद्याचे रोपे टाकेले ते नुसते वाफ्याजवळच उभे.
देव येतो देव. जनकानं स्वयंवर मांडलं इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची. मी कुठे जाऊ दे अख्या रात्रभर. सगळ्यांनी धनुष्य पाहिलं आणि म्हणले सीता नको नको म्हणले गेले. पण या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावण आलाच. उत्तर ऐका, रावण का आला? तो अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येणारच. गायनाला गायनाचा अहंकार, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार. काय म्हणा सध्या सरपंच आहे मी, आडीच वर्ष आहे असं येडेवानी काय करू तुला. असं ती काय गॅरंटी आहे का भाऊ? कवा दिवस भुंकतील? दिवस भुंकायचे दिवस लय वाईट आले आता मला. राजकारण क्षेत्र सुद्धा आता पहिल्या सरकार राहिले नाही. काम सरपंच बिरपंच नीट आहे का कोणत्या गावांचे असले तर कामावर सरपंच नाही. आता वाटीन याच्यावर सरपंच आहे. कामाला खात नाही लोक. किंतीही कामं करा गावात तुम्ही, पार यांच्या घरात नळ घाला, नळातलं पाणी यांच्या तोंडात घाला, ते आदल्या रात्री 100 मागणारच. हे भिकार लोक आहेत महाराज. बरं, चांगली चांगली माणसं पैसे घेतात. पाटील, देशमुख, मतदाराचे पैसे देशमुख घेतात. खानदान ते उलटे म्हणतात. संध्याकाळचं नियोजन कोणाकडे आहे? 5 माणसं आहेत आपले. मी धरून 5 आहे. अंधार पडले आणून द्या. लोक फार भिकारी झाले महाराज. हे रक्त आहे ना महाराज, ही आई तुळजा भवानीचं रक्त आहे.